इयत्ता आठवी प्रक्रम पाचवी आपण विस्तार सूत्र बघत असताना 5.4 सराव संच मधील पहिला प्रश्न आपण अभ्यासला। जर तो प्रश्न तुम्हाला माहित नसेल तर या व्हिडिओच्या वरती आय बटन मध्ये तो प्रश्न दिलेला असतो। त्यानंतर आपण तोच प्रश्न आपला दुसऱ्या प्रश्नामध्ये थोडा वेगळा दिलेला, वेगळा म्हणजे तोच प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी अगोदर पहिला प्रश्नामध्ये एकच ब्रॅकेट दिला असता त्याचा स्क्वेअर असायचा, पण या ठिकाणी आपला दोन दिले आणि दोघांची बेरीज करायची। आपण विस्तार सूत्र बघू शकतो त्याचं की जे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं ते कोणत्या विस्तार सूत्रावर आधारित आहे। कंसात ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग असा असेल तर आपण विस्तार कसा करतो त्याचा, ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग अधिक दोन ए सी अधिक दोन ए बी बी सी अधिक दोन ए सी या पद्धतीने आपण त्याचा विस्तार करत असतो। मग प्रत्येक कंसाचा अगोदर तसा विस्तार करून घ्यायचा, दोघांचा करायचा आणि नंतर त्यांची बेरीज करायची। आता या ठिकाणी आपण याला ए समजू बी आणि सी, अगोदर फक्त एवढ्या कंसाचा विस्तार या पद्धतीने करून घेऊ। मग इथं एक्सचा वर्ग अधिक ऋण दोन वायचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोन गुणिला ए ची किंमत एक्स आणि बी ची किंमत ऋण दोन वाय, त्याच्यानंतर अधिक दोन बी सी लिहित असताना बी ची किंमत ऋण दोन वाय गुणिले सी ची किंमत तीन आणि त्यानंतर दोन गुणिले ए ची किंमत एक्स आणि सी ची किंमत तीन अशा पद्धतीने। आता इथं काय करायचं, फक्त गुणाकारची क्रिया वेगळी करायची आणि बेरीज जशीच तशीच ठेवायची, ठीक आहे। हा ही झाली या कंसाचा विस्तार, कळलं। आता आपलं ह्या कंसाचा विस्तार लिहावं लागेल की नाही, आपण तसाच करायचा। अधिक या ठिकाणी एक्सचा वर्ग अधिक दोन वायचा वर्ग अधिक ऋण तीनचा वर्ग अधिक दोन गुणिला एक्स गुणिला दोन वाय, कारण इकडे दोन वाय काय आहेत, धन आहेत, बरोबर। त्यानंतर अधिक दोन गुणिले दोन वाय गुणिले वजा तीन अधिक दोन गुणिला एक्स गुणिले ऋण तीन, या ठिकाणी ऋण तीन आलेले तर इकडं धन तीन आलेले, इकडं धन ऋण दोन वाय आले इकडं धन दोन वाय आले, हे थोडं समजून घ्यायचं। या ठिकाणी सुद्धा गुणाकाराची क्रिया वेगळी वेगळी करायची, असं चिन्ह दिले अंडरलाईन केले म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की कोणती क्रिया वेगळी करायची ते। आता एक्सचा वर्ग आपण काय करूया, सगळ्याचा गुणाकार एका कंसात टाकू। बघा एक्सचा वर्ग दोन वायचा वर्ग ऋण दोनचा वर्ग सुद्धा धनच होणार, अधिक तीनचा वर्ग अधिक दोन गुणिला एक्स दोन एक्स दोन एक्स गुणिले ऋण दोन वाय काय ते ऋण चार एक्स वाय, त्याच्यानंतर अधिक बेत्रिक सहा सहा गुणिले ऋण दोन किती येते ऋण सहा, बेत्रिक सहा सहा दुने बारा वाय, त्यानंतर अधिक बेत्रिक सहा सहा गुणिला एक्स सहा एक्स, आपण याला वेगळ्या कंसात ठेवू, कळालं इथपर्यंत। आता अधिक आपण बेरीज करण्यासाठी याच्या खालीच तो कंस लिहू, या ठिकाणी काय येईल एक्सचा वर्ग अधिक चार वायचा वर्ग अधिक ऋण तीनचा वर्ग धन नऊ, त्याच्यानंतर परत याचं बेरीज आता धन येईल धन एक्स वाय, या ठिकाणी सुद्धा ऋण बारा वाय, त्यानंतर अधिक ऋणच ऋण सहा एक्स। आता फक्त बेरीज दिलेली आहे, बेरीजमध्ये ज्यांचे चिन्ह विरोधी आहेत तेच कट करायचे, फक्त प्लस मायनस कॅन्सल, त्यानंतर प्लस मायनस कॅन्सल। आता यांची बेरीज करू आपण, एक्स वर्ग काय येतील दोन एक्स वर्ग, चार ए वाय वर्ग चार वाय वर्ग काय येईल आठ वाय वर्ग, त्याच्यानंतर नऊ नऊ अठरा, त्याच्यानंतर वजा बारा बारा चोवीस, बस इथपर्यंत आपलं उत्तर मिळालं, समजलं। बघा 5.4 सराव संचमध्ये आपण दुसऱ्या प्रश्नातला दुसरा प्रश्न बघू, याच्यामध्ये आपल्याला दोन ब्रॅकेट दिलेले दोघांचा वर्ग आहे। या विस्तार सूत्राप्रमाणे आपल्याला याची मांडणी करायची आहे, अगोदर आपण पहिला कंस घेऊ। या ठिकाणी बघा तीन के आता ए बी सीचा वर्ग अगोदर करायचा, म्हणजे आपण तीन केचा वर्ग अधिक वजा चार केचा वर्ग वजा दोन सॉरी अधिक वजा दोन एमचा वर्ग, त्यानंतर अधिक दोन गुणिले ए बी म्हणजेच दोन गुणिले ए ची किंमत घ्यायची तीन के गुणिला बी ची किंमत घ्यायची वजा चार आर, त्याच्यानंतर अधिक दोन गुणिले बी सी बी ची किंमत घ्यायची ऋण चार आर आणि सी ची किंमत घ्यायची किती दिलेली आपल्याला या ठिकाणी ऋण दोन यम, परत
या ठिकाणी लिहू आपण अधिक दोन गुणिले ए सी, याची किंमत वजा चार आर आणि सीची किंमत, सीची किंमत किती याची वजा दोन एम। या ठिकाणी बीची किंमत राहिली आपल्याला दोन, नाही याची किंमत इथं तीन के घ्यायची, ठीक आहे। आता गुणाकाराच्या क्रियेला आपण अंडरलाईन करू म्हणजे आपल्याला गुणाकार करायचा लक्षात राहील। त्यानंतर बेरीज अधिक परत हेच लिहू आपण तीन केचा वर्ग अधिक चार केचा वर्ग, सॉरी चार आरचा वर्ग, त्यानंतर दुसऱ्या कंसात काय दिलेलं आहे ऋण दोन एमचा वर्ग अधिक दोन गुणिले तीन के गुणिला चार आर बरोबर अधिक दोन गुणिले चार आर गुणिले ऋण दोन एम, त्यानंतर खाली अधिक दोन गुणिले तीन के गुणिले ऋण दोन एम। समजलं इथपर्यंत? परत आपण काय करू आता गुणाकार ज्या क्रिया दिल्या त्या गुणाकाराची क्रिया अगोदर करून घेऊ। पहिल्या कंसामध्ये तीन केचा वर्ग म्हणजेच काय नऊ के वर्ग अधिक ऋण चारचा वर्ग सोळा आर वर्ग, त्याच्यानंतर ऋण दोनचा वर्ग चार एम वर्ग, इथपर्यंत कळलं? अधिक बेत्रिक सहा साईन चौक चोवीस, पण ऋण चिन्ह आलेलं म्हणून चोवीस के आर, अधिक चार दुने आठ आठ दुने ऋणचिन्ह दोन आलेलं मायनस मायनस प्लस करायचं म्हणजेच आर एम, कळलं? अधिक दोन गुणिले तीन किती देईल व्यतिरिक सहा, सहा दुने बारा म्हणजेच बारा के एम। हा झाला पहिला कंस आपला। आता आपल्याला वजा करायचा आहे दुसरा कंस, आपण लिहू काय येतील नऊ के वर्ग अधिक सोळा आर वर्ग अधिक चार एम वर्ग, त्याच्यानंतर सगळे प्लस आहेत म्हणून प्लसमध्ये लिहू आपण व्यतिरिक सहा साईन चौक चोवीस के आर अधिक सोळा ऋण सोळा आर एम, त्यानंतर ऋण बारा एम के एम। आता आपलं वजाबाकी करायची, बेरीजमध्ये आपण चिन्ह विरोधी असेल तर आपण बेरीज करत असतो बरोबर, सॉरी जर चिन्ह विरोधी असेल तर आपण काटाकाटी करतो, पण बेरीजमध्ये ज्याचे चिन्ह समान आहेत का वजाबाकीमध्ये त्याची काटाकाटी करायची। नऊ के वर्ग सोळा आर वर्ग सोळा आर वर्ग चार एम वर्ग चार एम वर्ग, कळालं? त्यानंतर याचे चिन्ह विरोधी आहेत त्यांची काटाकाटी करायची नाही, त्यांची काय करायचं नाही ते पुढे सांगतो नंतर। त्याच्यानंतर इथं या ठिकाणी आपलं किती लिहायचे होते सोळा, यांचे चिन्हसुद्धा विरोधी आहेत, हे सुद्धा जसे तसे ठेवायचे यांचे समान आहेत, कट करा। आता याला ऋण चिन्हानं जर गुणलं आपण धनगुणे ऋण तर ऋण येईल का नाही बरोबर, इथं धनगुणे ऋण केलं तर धन येतील, ऋणगुणे ऋण केलं तर धन येतील, म्हणून याची बेरीज ऋण चोवीस अधिक चोवीस किती येतील अठ्ठेचाळीस के आर, कळलं? आणि दोघं ऋण आहेत, त्यानंतर अधिक सोळा बत्तीस आर एम। या पद्धतीनं आपलं उत्तर त्याचं भेटून जाईल।